त्याला प्रमाण देऊन मोकळे होतात. शुद्ध विजापोटी फळी रसाळ गुणवटे, म्हणजे सगळ्यांच्या पाठ आहे पहिलं चरण, सगळ्यांच्या अगदी. फक्त झालंय असं, या अभंगाचा अर्थ आम्ही ओढून ताडून प्रपंचाच्या दिशेने आणलाय. महाराजांना बोलायचं होतं परमार्थिक क्षेत्राबद्दल, साधनेबद्दल, उपासनेबद्दल, पण आपण आणलंय आपल्या सोयीने. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. बीज जर शुद्ध असेल तर फळं चांगली खायला मिळतात. म्हणजे मुलगा चांगला निघाला याचा अर्थ त्याचा बाप चांगला होता असा अर्थ आपण काढलेला आहे. म्हणजे बाप चांगला असेल तरच बापाला चांगली फळं खायला मिळतात असा अर्थ आपण काढलाय. पण मिळालेल्या वेळेमध्ये मला तुमच्याच तोंडून काढायचं हे की महाराजांचं म्हणणं 100% यातलं नाही आणि नसेलच. इतक्या फलकट प्रपंचाबद्दल तुकोबरा इतके मौल्यवान शब्द खर्च करतील असं माझ्यासारख्या साधकाला वाटत नाही. मी आपल्याला पुरावे देऊन मोकळा होईल. जर बाप चांगला असेल तर मुलगा चांगला निघतो असं जर तुम्ही म्हणाल तर काही ठिकाणी आपल्याला घटना दिसतात, काही ठिकाणी इतिहास असा दिसतो, काही ठिकाणी बीज शुद्ध आहे महाराज पण त्या बीजाला लागलेलं फळ मात्र अशुद्ध आहे. काही ठिकाणी बीज अशुद्ध आहे पण त्याला लागलेलं फळ मात्र शुद्ध आहे. काही ठिकाणी बीज ही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. काही ठिकाणी बीज अशुद्ध आहे पण त्याला लागलेलं फळ मात्र शुद्ध आहे. बीज ही अशुद्ध आणि फळही अशुद्ध. चला महाभारतामध्ये धृतराष्ट्ररूपी बीज आहे. एकदा योग आला होता जीवन सुधारण्याचा. गेल्या 5225 वर्षापूर्वी जगाच्या मालकानं गीता नावाचं तत्वज्ञान जे अर्जुनाला सांगितलं जसंच्या तसं संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं. गीता काही लोकांनी ऐकली त्या ऐकणाऱ्यामध्ये धृतराष्ट्राचा सुद्धा नंबर आहे. फक्त फरक एवढा आहे अर्जुनाने जी गीता श्रवण केली ती युद्धात शंखनादात तलवारीच्या घनघटात ढालीच्या आवाजात सांडलेल्या रक्तामध्ये भूमी जिथं दिसत नाही जिथं रक्ताचा चिखल झालेला आहे अशा अवस्थेत गीता श्रवण केली पण शांत चित्ताने एलईडी लावून ऐकली. कोणी? धृतराष्ट्राने. सगळं आपलं वाटोळं होणार सांगत होता. संजय बोलत होते. संजय सांगत होते सरकार आपलं येत नाही बरं. संजय बोलत होते की नाही मागे? संजय म्हणायचे मुख्यमंत्री आपला सुना. संजय बोलले तेच झालं. संजय सांगत होते आपलं काही खरं नाही आपले मरत आहे सगळे. हो कोण ऐकतोय महाराज संजयाच? बीज अशुद्ध यात नवल नाही त्याला लागलेलं फळ किती अशुद्ध आहे. शास्त्र सांगत मुलाच्या समोर सुद्धा बायकोचा हात नवऱ्याला धरता येत नाही. हक्काची स्त्री जिने आपल्याला तिच्या सौंदर्याचं दान दिलंय तिला तुम्ही घरात सुद्धा तिच्या परवानगीच्या विना हात लावू शकत नाही. इतकी शुद्ध आचारसंहिता आपली आहे. तिथं घरच्या बाईला माणूस जिथं हात लावू शकत नाही तिथं दुसऱ्याच्या बायकोला भर सभेत फरफटत आणणं किती अशुद्ध बीज असेल. स्त्रीचा आदर करणाऱ्यांची आपली परंपरा आहे. इतकं वाईट बीज आणि इतकं अशुद्ध फळ. काही ठिकाणी बीज अशुद्ध आहे महाराज पण त्याला लागलेलं फळ मात्र शुद्ध आहे. काही ठिकाणी बीज शुद्ध आहे पण त्याचं फळ अशुद्ध आहे. मी आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगतोय लक्षपूर्वक गेलं तर कळेल. बीजही अशुद्ध फळही अशुद्ध. धृतराष्ट्र अख्खा परिवार लावा तिकडे. बीज शुद्ध. चला श्रीमद भागवत महापुराणामध्ये जांबवतीचा मुलगा आहे सांब. पोटाला कपडे गुंडाळले. तुमचं माझं पोरग नाही देवाचं भगवान श्रीकृष्णाचं पोरग आहे. जांबवंताचा नातू जांबवंतीचा मुलगा. ज्या मित्रविंदा कालिंदी मागरुजीती भद्रा लक्ष्मणा रुक्मिणी आणि सत्यभामा या 8 पट्टऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाला जिचा विवाह झालाय रुक्मिणी नंतर ती जांबवंती आहे. तिचा मुलगा आहे सांब.
पोटाला कपडे गुंडाळले, पिंडार क्षेत्रामध्ये गेले, साधू पुढे जाऊन विचारता सांगा यांची बहीण आहे, हिला मुलगा होईल की मुलगी होईल, भावाला साडी नेसवली। बीज शुद्ध आहे महाराज, पण शुद्ध बीजाला लागलेलं फळ मात्र अशुद्ध आहे। इतका शुद्ध आहे की यादवाचा पोरे एक गोप्या झाला, तेने बहुतची खेळ खेळला रे, खेळ खेळून अवघी मारिली डावची मोडून गेला रे। ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळिये रे। एखादी वस्तू सुतार ज्या वेळेला निर्माण करतो, सुतारानं तिफन निर्माण करावी, आणि त्या सुताराला कोणीतरी म्हणावं मी तुम्हाला 1000 रुपये देतो, या तिफनीच्या किमतीपेक्षा दुप्पट पैसे देतो, फक्त ही तिफन तुम्हीच बनवलेली आहे ना, ही कुलाडी घ्या आणि त्या तिफनीवरती घाव घाला। तो म्हणे लेखा पैसे देऊ नको, फुकट घेऊन जा, पण तिला तोडण्याची भाषा करू नको, तिला घडवायला मला किती कालावधी लागलाय याची जाण फक्त या सुताराला आहे, तुला काय कळणार आहे। ती जी घडवलेली गोष्ट आहे ती कोणाला तोडावी वाटत नाही। ज्या परमात्म्यानं हे विश्व बनवलं, ज्यानं कुळ जन्माला घातलं, द्वारकेची निर्मिती केली, त्याला आपलं कुळ संपवावं लागलं, इतका अशुद्ध फळ आहे। काही ठिकाणी बीज अशुद्ध आहे, धृतराष्ट्ररूपी अशुद्ध सांगितलं, भगवान श्रीकृष्ण रूपी शुद्ध सांगितलं, तसं एक अशुद्धाला शुद्ध लागलेलं। नाम घेऊन दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, नाव घेत नाही याला काहीच नवल नाही महाराज, पण घेणाऱ्याला घेऊ देत नाही। तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा जय हिरण्यकश्यपू जय हिरण्यकश्यपू। काही लोक स्वतःही पंढरीला जात नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ देत नाही, ज्ञानोबर बोलतात आपण न करी यात्रा तुझी याची जाऊ दे, आपण न करी यात्रा तुझी याची जाऊ दे, आपण न करी यात्रा तुझी याची जाऊ दे, आपण न करी यात्रा तुझी याची जाऊ दे। विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी, विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी, रणते कपाळ ज्याचे नाम नये वाजे, रणते कपाळ ज्याचे नाम नये वाजे, हरि करंटे दुसऱ्याला जाऊ देत नाही। विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी, ज्ञानोबारांचा अभंग जोडून या जुडी जेने हुंडारली दुरी, भिकेची आवडी तया नावडे पंढरी। भिकार चोट लोकांना पंढरी आवडत नाही, घरचा भिकारी असला तरी पंढरीला गेल्याशिवाय राहत नाही, हा पंढरीचा वारकरी विशेष आहे महाराज। तशी काही माणसं स्वतः देवाचं नाव घेत नाही, भक्त प्रल्हादाचे वडील नाव घेत नव्हते, पण भगवंत म्हटले तू काळजी करू नको, तुझा धाकटा पोरगास पाठवतो तुझ्या घरात थांब,
पोरग पाठवलं महाराज श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम प्रल्हादाच्या मुखातला श्लोक आहे. बाबा भजन करावो बाबा तत्साधु मन्ने सूर्यवरम प्रल्हादाच्या मुखातला श्लोक आहे. अकोविद कोविद वाद वादान वदसतो नाथ विदाम वरिष्ठा न सूरयो हि व्यवहारमेन तत्वामर्षेण सहा म्हणती. विद्वानासारखी भाषा माणसाने बोलू नये. जर विद्वत्ता नसेल तर त्याने सेवा करावी. काय आपला संप्रदाय आपली परंपरा विद्वानांची नाहीये, ही सेवेची परंपरा आहे. तुम्ही भजन करा बाबा तुमचा उद्धार होईल. ऐकलं नाही महाराज ज्या वेळेला भगवंत नृसिंह अवतारामध्ये येत आहे ऐका ऐका त्यावेळेला प्रल्हादाला म्हणताय माग प्रल्हाद काहीतरी तुझ्या करता तुझा हक्क आहे गळा मला मागण्याचा. त्यावेळेला प्रल्हाद जी म्हणता देवा मला काही नको रे तुला काही मला द्यावंच वाटत असेल तर एवढं दे उभ्या आयुष्यात कोणाकडे काही मागण्याची इच्छा सो देऊ नको हे तुम्हाला दे दुसरं काय मागू रे तुला हे सगळं तुझं आहे देवा. बीज अशुद्ध आहे महाराज पण त्याला लागलेलं फळ मात्र शुद्ध आहे. काही ठिकाणी बीज ही शुद्ध आहे आणि फळ ही शुद्ध आहे. यामध्ये दोन उदाहरणं आहेत दोन कुळातले. एक सनातन वैदिक हिंदू परंपरेतलं कुटुंब आहे आणि एक मुस्लिम समाजाचं कुटुंब आहे. बीज ही शुद्ध फळ ही शुद्ध. कबीरजी हे बीज आहे आणि कबीरजी या बीजाला लागलेलं कमालजी हे फळ आहे. दुसरं इतिहासातलं उदाहरण आहे छत्रपती शहाजीराजे भोसले हे बीज आहे आणि छत्रपती शिवाजीराजे भोसले हे त्या बीजाला लागलेलं फळ आहे. आदर्श घ्यावा अशी घटना आहे अशी उदाहरणं आहेत. बीज ही शुद्ध फळ ही शुद्ध. मी जमलं तर दोघींची सांगड घालून आपल्याला अभंगाचा प्रवेश करून देईल. माऊली येणार होते काशीला मुक्ताबाई ज्ञानोबा राय. बातमी आली कानावर गंगा मातेच्या. खूप आनंद झाला गंगामाईला. काशी विश्वनाथाला आनंद झाला. ज्ञानोबाराय मुक्ताबाई ज्या वेळेला काशी क्षेत्रामध्ये गेल्या खूप ज्ञानोबारींची ख्याती झालेली. सगळे स्वागताकरता ऋषी मुनी संत साधू नित्यशुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीत राहणारे महात्मे ज्ञानोबारींच्या स्वागताला आले असं नवल नाही. त्या काशीचा वाराणसीचा जो मालक आहे साक्षात विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ प्रेमे धरी विश्वनाथ प्रेमे धरी विश्वनाथ ज्ञानोबाचा हात ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई मिठी घाली गंगाबाई गंगाबाई मिठी घाली गंगाबाई मिठी घाली. ज्ञानोबाऱ्या काशीला गेले सोबत मुक्ताबाई आहे निवृत्तीनाथ आहेत सोपान काका आहेत. निवृत्तीनाथांना ज्ञानोबाऱ्यांना सगळ्यांना हाताला धरून नेलं. एका हातात ज्ञानोबाऱ्यांचा हात आहे आणि दुसऱ्या हातामध्ये मुक्ताबाईचा हात आहे. चरित्र असं सांगतंय कोणी धरलाय हा हात या तुमच्या विरुडला राहणाऱ्या बाबाने भगवान शंकराने. त्या बाबांनी हात धरले घेऊन चालले गप्पा मारत आले. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे हात गंगेमध्ये आले. रडायला लागली गंगा माता.
अनेक जन्म जिन साधना केली, भगीरथाने वचन दिलं होतं, यग माय माझ्या पूर्वजांच्या उद्धारा करता नाही ग, माझा ज्ञानोबा राय तुझ्या स्नान करेल, ये माझी माऊली येईल तुझ्या स्नान करायला, अगं माझी मुक्ताबाई सुद्धा येईल, तू ये. आलेल्या गंगामाईला दिलेलं वचनाची पूर्ती करण्याची वेळ आज आलेली होती. त्या गंगाबाईच्या अश्रुता धारा वाहत आहे, वेगात वाहणारी गंगामाई संत झाली, आणि त्या संत वाहणाऱ्या गंगामाईने ज्ञानोबांच्या चरणाला कडकडून मिठी घातली. महाराज ज्ञानोबाचे पाय, ज्ञानोबाचे पाय मिठी घाली गंगाबाई मिठी घाली. इतक्या वेळ मिठी घातली, इतका वेळ मिठी घातली की स्वतः सोबत असलेल्या नामदेव महाराजांना सांगावं लागलं, ओ बाई नामा मने सोडा बाई, नामा मने सोडा बाई, सोडा बाई सोडा सोडा बाई. आमच्या ज्ञानोबारेना सोडा बाबा, तुम्ही काय उत्तर भारतात ठेवता का माझ्या माऊलींना? ज्ञानदेव सर्वाठाई सोडलं बा गंगाबाईने. आणि सगळ्या घटना कबीर महाराजांनी त्यांचं पोरग तीरावर उभारून पाहत होत. कबीर महाराज गेले साष्टांग दंडवत घातले ज्ञानोबारेना, आणि कमालजी आपल्या बापाला म्हणताय, बाबा घ्यानो ज्ञानोबारेना आपल्या घरी घ्या. बघा त्या मुक्ताबाई सुद्धा सोबत आहे, त्यांना आपण जीव घालू. कबीर महाराज म्हणतात, गडे आपल्याच तर घरात आपल्याला खायला नाही रे, यांना काय खाऊ घालायचं काय आपल्या घरात? बाबा ज्या वेळेला आपल्याला खायला नसतं त्यावेळेला हेच देतात ना कुठून तरी आपल्याला. चला दुकानातलं आणू, अरे दुकानातलं धान्य आणायला खिशात पैसे लागतात कमाला, आपल्याकडे नाही येते. छोटस कमाल नावाचं पोरग कबीराला उत्तर देतय, बाबा खिशातले पैसे असतात त्यावेळेला दुकानाचा दरवाजा समोरच्या दिशेने असतो, पण खाली खिशाने कोणी समोरच्या दरवाजाने जात नाही बाबा, त्याच्याकरता दुकानाला स्वतंत्र दरवाजा पाडावा लागतो. म्हणजे चोरी करायची? हा बाबा चोरी करायची. गेले कमालजी, फोडली भिंत आणि त्या भिंतीतून आज शिरले. पोटापुरते अन्न किती घेतलं पोटाला लागेल तेवढं? कोणाच्या? तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का? मग बोला ना, कोणाच्या? माऊलींच्या. ते घेतलंय बघा, मसाल्याचे काही पदार्थ घेतले, हरभऱ्याची डाळ घेतली, काय असेल. पण बाहेर निघण्याच्या नादात पोतडी बाहेर काढली, हात बाहेर काढलं, मुडकं बाहेर आलं, आणि कबीराला रडताना पाहिलं कमालाने. बाबा का रडताय? त्यावेळेला कबीराने दिलेलं उत्तर आहे कमाला, चोरीचं धान्य घरात नेणं माझ्या विचाराला नाही रे पटत. काय साधुत्व असेल महाराज? परविया नारी आणि परधन हे नको मनावरी येऊ देऊ. दुसऱ्याची स्त्री आणि दुसऱ्याचं धन माणसाला कधी आवडू नये. ते आवडलं तर देवाला आपण आवडत नाही, ज्ञानोबाऱ्यांना आपण आवडत नाही, माऊलींना कसे आवडणार आपण? तुम्ही मोठ्या माळा घातल्याच पाहिजे असा काही अर्थ नाही, तुम्ही वाऱ्या केल्याच पाहिजे, तुम्ही खूप जपतप उपासना केली पाहिजे असं काही नाही. जैसा आहे तैसा राहे बाबा, तरी का देव दुरी आहे, तू जसा आहे तसा राहा.
रडणाऱ्या कमालाने त्या रडणाऱ्या कबीराने कमालाला पाहल्यावर कमालजी म्हणता बाबा रडू नका जाऊ द्या मी येतो बाहेर आता. नाही गड्या कमाल, निदान ज्याच्या घरात चोरी केली त्याला सांगितलं पाहिजे तुमच्या घरात चोर आले होते. बर बाबा सगळं आद घेतलं ते पुन्हा वाणीबुवाला उठवायला गेले. वाणीबुवा उठा उठा चोरी झाली तुमच्या घरात. आणि मग पडत सुटले पडण्याच्या नादामध्ये पुन्हा मुंडक बाहेर हात बाहेर. वाण्याने हातात काठी घेतली बदा 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 मारायला सुरुवात केली. कमरेवर मारलेल्या काठ्या इतक्या झाल्या की कमरेपासूनच रक्त कमालाच्या तळपायापर्यंत वाहत होत. संपूर्ण शरीराला लक्त लागलेलं आणि सगळं कबीरजी पाहत आहे. ज्यावेळेला काठी मारल्या जायची त्यावेळेला चेहरा बाहेर होता, ते डोळे बंद व्हायचे आणि बंद झालेले डोळे मुलाला होत असलेला त्रास पाहून कबीरजी पुन्हा रडायचे. आता मात्र खाणाऱ्या काठ्या कमालानं चेहऱ्यावरचे भाव बदलवणं सुद्धा बंद केलं. कारण मी जर भाव बदलवले तर माझा बाप रडतो ना, मग मी आता भाव बदलवणार नाही. सगळे घाव सहन करतायत. मरणार तो कमाल काही वेळात. त्यावेळेला कमालजी म्हणताय बाबा वाण्याला काही दया येत नाही हो, तुम्ही माझा ऐका बाबा, मी मरायच्या अगोदर तरी ज्ञानोबऱ्यांना आपल्या घरी जीव घाला हो. जा कसं जाऊ रे कमाला तुला असं सोडून, हे माझ्याच मुळे घडतंय गडाय. माणूस सगळं पाहू शकतो महाराज, तो स्वतः मार खाऊ शकतो, पण आपल्या पोराला आपल्या समोर कोणी मारत हे तो पाहू शकत नाही. चुकीचं काम करून एखाद्या मुलाला माणसं मारताय ते पाहू शकत नाही हो बाप. ज्ञान उभा राहाय करता चोरी करणार पोरग ज्या घरात पैदा झालं त्या बापाला मारणारा वाणी उभा आहे. बाप पाहतोय हे विचित्र चित्र आहे महाराष्ट्रातलं या देशातलं ज्ञानोबऱ्यांच्या सेवेकरता घडालेलं नवल आहे. कमालजी म्हणताय बाबा तुम्ही एक काम करा, हे पुतळी घरी घेऊन जा धान्याची. माझं शरीर रक्ताने इतकं भिजलंय की आधी पाय कोणाचे हात कोणाचे हे कळत नाही, फक्त चेहरा चांगला आहे. तुम्ही तलवार आणा, तलवारीने तुमची तुमच्या हातातून माझी मान कापा, माझं गुडघं घेऊन जा. तलवार आणली आणि मुडकं कापलं म्हणून वारकरी संप्रदायानं म्हटलंय आदा भगत कबीर और पुरा भगत कमाल. बीज ही शुद्ध फळ ही शुद्ध विठ्ठल विठ्ठल.